माय मराठी माय बोलीचं महा चॅनल. आणि पुण्य आणि पाप करायचं ठिकाण हे मृत्यूलोक आहे, आणि म्हणून मृत्यूलोक म्हणजेच मानव जन्म आहे का, इथंच पाप पुण्य करता येतं. अजून आहे का, माणसाला पदवी सुद्धा कोणाला घेता येते? माणसालाच की, प्राण्याला नाही, पशुला नाही. ऐका, माणूस आपले सरपंच पडे, सरपंच पदवी माणसामुळे. नगरसेवक माणसालाच होता येतं. आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती कोणाला होता येतं? माणसाला. हे प्राण्याला देवाने बुद्धी दिली नाही. अजून ऐका, माणसालाच देव होता येतं. नरदेह निदान लागले हाती, नरदेह निदान लागले हा, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, हा देव मन तिथे होती, हा देव मन तिथे हो, हा तरीका चुती धरावे, नरदेह निदान लागले हाती, नरदेह निदान लागले हाती, धरावे नरदेह निदान लागले हाती, नरदेह निदान लागले हा, नरदेह निदान देव हो मन तिथे होती, सरिका चितन धरावे, नरदेह निदान लागले हाती, उत्तम उत्तम गती, देवाची होती देवाची होती, सरिका लागले, नरदेह निदान लादले हाती. क्या बात सुधाकर, वा पुढचं वाजवले सूर अजून म्हणा. वा वा, एकत्रीला असते सोबत त्यावर. हा पुढचं ठोक आहे ना, उत्तम सार उत्तम गती तरीका चित्ती. ऐका, म्हणून माणसाला देव सुद्धा होता येत, माणसाला जायचं कोणत्या मार्गानेही मात्र माणसालाच करता येतं. म्हणून हे विशेष असं फल किंवा ज्याला आपण पद म्हणतो देवाने माणसाकडे दिलेले. अजून ऐका, तसं पाहिलं तर माणसाचा जन्म दिव्य आहे. अजून ऐका, आणि इथं आल्यानंतर पृथ्वी तलावर या देहाची इच्छा स्वर्गातले देव सुद्धा करतात. इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्यामी जन्मालो दास विठोबाचे, स्वर्गीचे आमारा इच्छिता ती देवा, स्वर्गीचे आमारा इच्छिता ती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म कशासाठी? नारायण जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाओ गीती. स्वर्गातल्या देवाला सुद्धा वाटत का वाटत माहिती? अजून नाही का, स्वर्गातल्या देवात आणि माणसातलाही फरक आहे. देवता त्या आपल्या अंगामध्ये किती तत्व आहेत माहितीये? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, पंच महाभूत आपल्या शरीरात आहेत. पण देवाकडे तीनच आहेत, तेज, तीन तत्व आहेत. कोणते कोणते? पृथ्वी, आप, दोन सोडून बाकीचे देवाकडे आणि माणसाकडे. तेज आकाश कुणाकडे? देवाकडे. वायू सुद्धा. म्हणून जर समजा देव या पृथ्वी तलावर आलाच, ओळखल का नाही सांगू? कोणा ओळखायचे? ऐका, जर समजा एवढं आपलं भाग्य थोर असलं काय, परमात्मा जर पृथ्वी तलावर आलेच समजा, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तर देवाची अशी पापणी नाही पडत खाली. अजून देवाचा पाऊल खाली टेकत नाही. अजून देवाची सावली कधी पडत नाही. एक जण म्हणलं, महाराज इथं भूतालय असतो. पण भूताचं नाही, हा असं सांगितलं देवाचं. का? हे तीन तत्व देवाच्या शरीरात आहेत, पृथ्वी आणि आपण ज्याला आप म्हणतो हे मात्र नाही.
आणि देवाची भोगभूमी आहे अजूनही का इथं भोग भोगायचा स्वर्गात जायचं जंक्शन ठिकाण सुद्धा म्हटलेलं आहे आणि पुन्हा एक विशेष स्थळ सांगितलं ते कोणतं माहिती हे ज्याला आपण मनुष्य देह म्हणतो त्याला भोगभूमी सुद्धा म्हटलेलं आहे इथं भोग 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 कोणाला भोगता येतो माणसालाच कर्म इथं करायचं आणि भोग भोगायचा स्वर्गात जाऊन ऐका तसं पाहिलं तर भोग भोगायचा आणि पुन्हा परत यायचं तैसा येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना जारे शिरा पडे तुम्हाला माहिती असेल एक सांगतोय का एक रोमेश नावाची ऋषी महात्मा स्वर्गामध्ये गेले आता इंद्रदेवाचं काम चालू होतं पण बंगला बांधायचं बरं पहिले तीन बांधले होते पण इंद्रदेवाच्या मनाला बंगला एकही येत नव्हता इंद्राने विचार केला पहिला आवडत नाही म्हणून दुसरा बांधला दुसरा आवडना म्हणून तिसरा बांधला आणि तिसरं ना आवडत नाही म्हणून चौथ्याचं काम चालू होतं आणि लोमेश ऋषी बाबानं बघितलं बाबा म्हणले काय करता महाराज म्हणले काय नाही बाबा या ना बंगला बांधतोय म्हणले पहिले तीन आहेत ना ते म्हणले असं दे ना पण राजा राजाला काय कमी आवडला नाही म्हणून चौथा बरे बो तुमचं चार चार बंगले बांधतो तुम्हाला नाही रमेश ऋषीने सांगितलं आपल्याला दोनच वस्तू आहेत फक्त कोणत्या माहिती एक वळकटी आणि एक तांब्या वळकटी कशाला म्हणायचं आपल्याकडे असते का नाही कशाची हा हा होय ना ती वळकटी त्यात उशी बसते पण आता आपण मी बघितली नाही वरती म्हणालात ना वाचलं ऐकलं पण वळकटी कशी असते गोदड्यासारखंच असतं वाटतंय का नाही ती वेगळं बरं ते वेगळं असतं जरा पण ती एकच आहे म्हणले आणि एक तांबे पण बाबा या दोन वस्तू मध्ये भागत कसं तुमचं इंद्रदेवाने सांगितलं भागवायचं म्हणलं कसंही भागत हो की नाही पण नाही भागवायचं म्हटलं तर मग भागवायचं म्हणलं तीन एकर मध्ये भागत नाही म्हणलं तिसही पुरत नाही हो की नाही प्रवासच करायचं म्हणल्यावर मोटरसायकलवर करता येतो नाहीच करायचं म्हणलं फॉर्च्युनरही जमत नाही हो की नाही बस पण ते म्हणले मग एवढं भागत कसं तुमचं त्यांनी सांगितलं कसं भागतं म्हणजे काय ही जी वळकटी आहे ना मी सकाळी पूर्व दिशे आपलं सकाळच्या वेळेला असं पूर्व दिशेला धरतो मग काय होतं ऊन माझ्या अंगावर पडत नाही सावली पडते पुन्हा सूर्यनारायण वर जातात कुठं माथ्यावर सूर्यनारायण माथ्यावरच गेले की मी वळकटी डोक्यावर धरतो म्हणले अरे वा आणि पुन्हा म्हणले पुन्हा सूर्यनारायण इकडं पश्चिमेकडे जातो मग पश्चिम दिशेला वळकटी धरतो असं आणि मग पुन्हा संध्याकाळी झोपायला तिचा अंतरितो खाली बस म्हणले अरे बापरे एवढी संपत्ती आपली आणि तांब्या म्हणले तांब्याचं काम तसंच बाहेर दिशेला जायचं तेव्हा जातो पुन्हा मातीनं घासतो स्वच्छ पुन्हा प्यायला तोच कुणाकडे काही मागवणं नाही असलं तांब्या तोच भाजी मागायची तांब्या तोच आपल्या जगायचंच किती दिवस इंद्राने विचार केला महात्मा तर ज्ञानी दिसतो आणि एकच वस्तू फक्त त्या सुद्धा आणि याच्यावर सगळं भागवतो बाबा आपलं आयुष्य किती आपलं जगायचंच किती महाराज जगायचं किती पण आयुष्य तरी सांगा त्याने सांगितलं चूक केलं तुम्ही आयुष्य विचारायचं नाही बरं ऐका आयुष्य कधी कोणाला विचारायचं आपल्या घरातला पैसा कधी कोणाला सांगायचा नाही घरात झालेलं भांडण ते सांगावं लागते काय होतं सांगितलं घरची बायको पुन्हा भांडत नाही गावात कळालं म्हणून एवढं आहे की नाही घरात झालेलं भांडण पुन्हा कोणाला सांगायचं नाही घरातलं मैथून कोणाला सांगायचं नाही अजून नाही का मंत्र कोणाला सांगायचा आपल्याला असलेलं औषध कोणाला सांगा हो खरे पण सांग ना तुम्हाला ते आमच्याकडे होते बघा देत होते औषध काय वेळात पण मात्र मेल्याशिवाय नाही सांगितलं ते म्हणलं मग सांगितल्यावर तर आपली काय पॉवर राहिली बस नाही सांगत ते औषध नाही सांगितलं कोणाला सांगायचं नाही आणि ते शास्त्रप्रमाणे म्हणजे चाणक्य ऋषीनं जीवन जगण्याची नियतीमध्ये सांगितलं या नऊ गोष्टी कोणाला सांगायच्या नाही त्यानंतर आपला झालेला सन्मान किशोर कुमार काही ना आपण दिलेलं दान कोणाला सांगायचं आणि आपला झालेला अपमान कोणाला सांगायचा आपण अपमान सांगत नाही
पण मान आणि दान आणि बाकीच्या भानगडी सांगतो आपण, आयुष्यही सांगतो. आयुष्य सांगायला काय कळतच नाही, काय सांगाव, बस पैसा सुद्धा. आणि जर सांगितलं तर फजिती होते बरं, कशी होती सांगू का गरीब माणूस. आता सगळं इकडं जास्त पावसानं जमीन गेले का आहेत का बाई, काही काही ठिकाणी बऱ्याच पडीक पडल्या, पाणी जास्त झालं, मग ते शासनानं विमा लागू केला, गरीब माणसाला झोपडीतल्या 50,000 रुपये विमा मंजूर झाला बरं. आणि मंजूर झाल्यानंतर आता झोपडीतला माणूस मस्त त्याला आनंदच मावेन, आपल्या लोखंडाच्या पेटीमध्ये पैसे टाकले आणि घरातल्या झोपडीत बाज खाली ठेवून दिली आणि दुसरी बाज दारात टाकून झोपला. असंच घर होतं, बाजूला रस्ता होता. नेमकं 12:00 दोन चोर आले आणि चोर आल्यानंतर म्हणतात कुठं जाऊ आज, ते म्हणतात कुठं जाऊ, जाऊ पलीकडे गावात. ते म्हणलं पण इथं अरे या झोपडीत का असायचं, दुसरा म्हणलं हे झोपलेलं होतं मध्ये. ते म्हणते काय म्हणतात ते अरे या लंगडाजवळ काय असं म्हणले, ती बक्की झोपडीच्याला चवळे बांधलेले सोडणं झाले नाहीत. ते चादरीतून म्हणतो कोण आहे रे ते, मी लंगाड दिसतो का तुम्हाला, अरे 50,000 रुपये त्याला काय माहिती चोर आहे का कोण आहे, 50,000 आहेत. दुसरं म्हणलं अरे पिऊन झोपला असेल रे, पिणारे असलंच मग मुझको क्या कमीन कापून असंच म्हणतात रे ती. ते म्हणले खोटं वाटतं काय तुम्हाला, कालच 50,000 विमा आलाय, बाजा खाली लोखंडाच्या पिटी ठेवला बघा जाऊन. आता इतका पत्ता दिल्यावर चोर दम धरते, चोर जाण पेटी काढणं पैसे घेणं, म्हाताऱ्याला दम पडत, म्हातारा आडवं आलं, आडवं आल्यावर रट्टेही खाल्ले पोटभर, पैसे गेले. सकाळी मोठ्यानं म्हणतो रात्री दोन चोरानं चोरी केली. शहाणा माणूस म्हणतो तुझ्या झोपडीत चोर आलेच कसे, ते म्हणला आले नाही बोलिले म्हणला मी का, माझ्या जवळचे पैसे जगाला सांगितले म्हणून फजिती झाली. तसं आयुष्य कोणाला सांगायचं नाही. लोमेश ऋषीला सांगितलं बाबा, मुद्दा आपला चालू आहे बरं, मी आयुष्य नाही सांगणार. नाही बाबा सांगा ना एकदा बरं. इंद्रानं विनंती केल्यामुळे लोमेश ऋषीनं आयुष्य सांगितलं. आणि सांगितलं काय की तुम्ही माझ्या शरीराचं निरीक्षण करा. म्हणजे केलं ना, माझ्या अंगावरचे काही रोम झडलेले दिसतात का, म्हणले भरपूर रोम झडलेले आहेत. म्हणले मग ऐका, माझा एक रोम तेव्हा झडतो जेव्हा एक इंद्र मरतो. इंद्राने विचार केला आपलं आयुष्य किती आहे, आता इंद्राचं आयुष्य सांगू का, इंद्राचं आयुष्य 71 मनवंतर आहे, आता त्याचा हिशेब नाही लावायचा आपण, इतकं आयुष्य इंद्राचं आहे. आणि ते बाबाने सांगितलं एक रोम तेव्हा झडतो तेव्हा एक इंद्र मरतो. आता अंगावर केसच राहिले नव्हते, इंद्र किती मेले असते. इंद्रानं असं डोक्यात मारलं आणि खाली बसलं, मी नाही बसणार आता खाली. जे बसला चक्कर आली, बाबा इतकं आयुष्य असून सुद्धा म्हणता आपल्याला जगायचंच किती. बाबा कशामुळे त्याने सांगितलं पुण्यकर्म करावं लागतं, मी पण करतो. लगेच इंद्र निघाले तपश्चर्या करायला, तेव्हा रोमेश ऋषीने सांगितलं थांब इंद्रा, काय ही ना पुण्य करायची जागा नाही, पुण्य करायचं असल तर पृथ्वी तलावर जा, तिथंच पुण्य करता येईल आणि मग पुन्हा इथलं पद मिळेल. पदवी सुद्धा मिळते कशामुळे, त्या मनुष्य देहामुळे. म्हणून हे गुण माणसाला देवाने दिलेलं आहे. अजून एक, आता नरदेह माणसामुळेच, आपलं नरदेहामुळेच माणसाला सर्व गती प्राप्त होते. मग माणसाच्या जन्माला आल्यानंतर ऐका, भगवान परमात्म्याने सांगितलं माणसं सुद्धा 3 प्रकारचे आहेत, पण जो माणूस मुमुक्षू आहे तो माणूस भगवान परमात्माला हृदयात साठवतो. आणि साठवल्यानंतर काय परिणाम होतो अभंगाच्या पहिल्या चरणात. साठ विला हरी, साठ विला हरी.
ही हृदय मंदिर त्यांची सरळी रजार झाला सुफळ व्यापार. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मग हृदयामध्ये भगवान परमात्माला साठवायचं सामर्थ्य ज्याला देवानं दिलं त्यांची रजार संपली. आता ऐका, हृदयामध्ये भगवान परमात्माचं नाव ज्यानं साठवलं साठवण्यासाठी अगोदर ओळखावं लागतं की नाही. देवाला ओळखलं तर साठवता येतं. ओळखिला हरी साठविला पोटी. पुढे होता त्याची भेट दुःख. अजून एक, ओळखिला हरी धन्य तो संसारी. बस नाथ बाबाचं प्रमाण आहे, ज्यानं हरी ओळखला ते धन्य त्याच्या लायकीचे. मग अगोदर ओळखावा लागतो आणि ओळखल्यानंतर मग साठवावा लागतो आणि मग संपुष्ट हे हृदय पीठी आणि करुणी पोटी साठवू. हृदयात भगवान परमात्माला साठवण्याचं सामर्थ्य आता जेवढे गुण आहेत का त्या माणसाकडे आहे. अजून आहे का कि जर तसं शास्त्रात पाहिलं मंदिराचे प्रकार भरपूर आहेत, आपण बांधतो ते मंदिर आहे, पण ऐका खरं मंदिर कोणतं माहिती? हृदय. प्रभू या भो हृदय मंदिरी कुणी नाही दुसरे घरी. हे हृदय नावाचं मंदिर आणि या मंदिरात देव भगवान परमात्माला साठवायचं सामर्थ्य आपल्याकडे आहे. मंदिर शब्दाचा अर्थ माहितीये, मन म्हणजे मंगल, दी म्हणजे दिव्य, र म्हणजे रम्यता. जिथं मांगल्य दिव्यता आणि रम्यता आहे त्याला मंदिर म्हणायचं आणि आपल्या हृदयात असायला पाहिजे आणि ते त्यात तयार करण्याचं सामर्थ्य देवाने माणसाला दिलेलं आहे. ज्याने भगवान परमात्माला हृदयात साठवलं, हृदयात ज्याने भगवंताला साठवलं त्यांची यादी जगद्गुरु तुकोबारायाने सांगितली, तो माणूस चंद्र सूर्य तोपर्यंत चिरंजीव राहतो. पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूपा राम लखन सीता सहित हृदय बसहू सुर भूपा सियावर रामचंद्र की. हृदयामध्ये साठवण्याचं काम अजून एका भक्तानं साठवलं. पा धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रिलोक्याचा साठविला दाता त्रिलोक्याचा धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रिलोक्याचा साठविला दाता त्रिलोक्याचा सागर प्रेमाचे आगर सावत साठवण्याचं सामर्थ्य दोन संतांकडे, तशा अनेक संतांना भगवंताला साठवलेलं आहे. म्हणून त्यांची सरळी येरझार झाला सुफळ व्यापार. कोणाची येरझार संपली? ऐका, ज्याला मुक्त व्हावं असं वाटतं त्याची. माणसाचे प्रकार तीन आहेत, कोणते कोणते माहित? प्रकाराचे तीन. तुका म्हणे केले जन, सत्वगुणी रजगुणी तमोगुणी, हा एक प्रकार आहे. दुसरा आहे का मुक्त, मुमुक्षु आणि मूर्ख. आता तिघापैकी नेमकं कोणाला आपल्या जन्म मृत्यूचं बंधन सोडायचं आहे? मुक्ताला तर गरजच नाही ना,
मुक्त का संयम नावे बंधन ची नाही ठावे। त्यांना मुक्ताला सुटण्याची गरजच नाही। जो मोकळा आहे तो म्हणेल का मला सोडा म्हणून? नाही। आणि मूर्खाला गरजच नाही सुटायची। मूर्खाला गरज नाही, मुक्ताला पहिलेच मुक्त आहे सुटायची गरज नाही, पण तिसरा आहे मुमुक्षु त्याला सुटायचे। ऐका, कारागृहामध्ये बरेच कैदी होते आणि तिथे एक नवीन अधिकारी आले। नवीन अधिकाऱ्यांनी ठरवलं आणि त्या आपल्या हाताखालच्या एकाच्या प्रशाला सांगितलं, बाबा मी ना खूप चांगलं काम करून आलो आणि इथं माझी बदली झालेली आहे, मला एक काम करायचं। काय? मला ना माझं पहिलं काम करायचं, जेवढे काही कैदी आहेत ना त्यांना सोडून द्यायचं। चपराशीले हुशार, तो म्हणतो, साहेब तुमच्यापेक्षा चार पावसाळे अगोदर आहे बरं माझे। हा, तुम्ही अधिकारी झाले, पण ऐका मी सांगतो तुम्हाला, सगळ्याला कसं काय सोडायचं? मग मला एक सांगतो ना, आपल्या काय करा, या प्रांगणामध्ये एक बोर्ड आणा आणि बोर्डवर यादी करा, सगळे जे आहेत की नाही लोक, कोणते ते कैदी, असे लाईन ने बसवा आणि त्यांना माझ्या समोर विचारा। ज्यांना सुटायचं त्यांना सोडून देऊ, ज्याला नाही त्याला काय। आणि मग त्या अधिकाऱ्यानं काय केलं, असा बोर्ड लावला आणि मस्त पहिल्या नंबर एकच्या कैदीला बोलू, इकडे रे, काय मी आज खुश आहे, मग तुझी काय इच्छा आहे? तू काय म्हणला माहिती आहे साहेब? तो म्हणला, माझी खरं आहे, त्यांच्यापासून सुरुवात करू बाबा, ले इतना चांगलं जेवायला देना तो, मग जरा चांगला स्वयंपाक करा म्हणा। अधिकाऱ्याने सांगितलं, याच्यासाठी स्पेशल जेवणाची व्यवस्था करा। हो, बाजूला दुसऱ्याला बोलवलं, तुझी काय इच्छा आहे? तो म्हणतो, साहेब इथं लय मच्छर चावले होते, एखादा फॅन बिन आणा लावा ना, तुम्ही याला कूलर बसून द्या। हो, बाजूला लगेच तिसऱ्याला बोलवलं, तुझी काय इच्छा आहे? तो म्हणतो, साहेब इथं ना मला तंबाखू कुणी खाऊ देणं, मग फक्त तंबाखू खायची परवानगी द्या म्हणून। त्यांनी सांगितलं, परवानगीच नाही, याला वर्षभर लागेल तेवढी आणून द्या फ्री आपल्यातर्फे। आता पुढच्याला विचारलं, तुला काय पाहिजे? त्यानं सांगितलं, साहेब खरं सांगू तुम्हाला, काय आता सगळे संपले होते, एकानेही असं मागितलं नाही आपल्या सुटायचं। आणि शेवटच्याला विचारलं, तुझी काय इच्छा आहे? तो म्हणतो, चार जोड्या हा ना मला। मग चार लात घाला, पण एकदा ह्या गेटच्या बाहेर हाकलून द्या, पुन्हा मधी घेऊ या गेटच्या, नाही बरं त्या म्हणलो मी। ते म्हणले, असं का? हरकत नाही, याला सोडून द्या रे, आणि याला वर्षभर पुरेल एवढं राशन देऊन टाका। आणि बाकीचे मग म्हणतात, अरे आपलं किती चुकलं, नाही साहेब आम्हाला असलं पाहिजे, म्हणजे आता ठेवले बापान, मग लिस्ट करताना मला बिडी पाहिजे, मला तंबाखू पाहिजे, मला अंतरूण पाहिजे, जेवायला पाहिजे। अरे ज्याची इच्छा आहे त्याला फक्त सोडायचं। तुकोबार सांगतात, मूर्खाला सुटायची गरज नाही, मुक्त पहिला मोकळा आहे, पण मुक्षुला सुटण्याची इच्छा आहे। त्यांची सरली राजारांची सरली कळले ना, ज्यांना सुटण्याची इच्छा आहे त्यांची, मग आपली आहे का नाही सुटण्याची इच्छा? कोण म्हणलो कीर्तन सुटण्याची इच्छा?
माणसं लय झालं तेवढं म्हणतील आमची कीर्तन सुटण्याची इच्छा आहे पण याच्यातून सुट की नाही बस तसा टाइम पण झालाय म्हण 10-15 मिनिटांमध्ये सेवा समाप्त हो एक 10 झाले म्हणून ऐका ज्यांची त्यांची सरली येर झार झाला सुफळ व्यापार म्हणून ज्यांची इच्छा आहे अशा मुमुक्षुसाठी तुकोबाराय सांगतात त्यांनी हृदयामध्ये भगवान परमात्मा साठवला आणि साठवल्यानंतर त्यांना सापडला एकदा सापडलेला देव मग पुन्हा काही भय चिंता आहे आणायची बात नाही तुम्हाला माहिती असेल ज्यांच्या भगवान परमात्मा हातात आहे त्यांना भय नाही चिंता नाही का नाही देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट हरिदास किंवा बरेच प्रमाण आहेत भगवान परमात्मा मागे पुढे उभा राहे सांभाळता आली आघात निवाराया भय नाही चिंता नाही आणि मनात कुठली कल्पना सुद्धा अधुरी देव ठेवत नाही तुम्हाला माहिती असेल किती संकट येऊ द्या पांडवावर खूप संकट आले आपल्या सर्वांना माहिती आहे दुर्वास मुनीने दुर्योधनाकडे गेले होते दुर्योधनानं सांगितलं बाबा तुम्हाला जेवायला खूप लागते मला माहिती आहे पण तुम्ही ना आमच्याकडे राहू नका बाबा बस तुम्हाला पोटभर जेवण करायचं असेल तर तुम्ही पांडवाकडे जा दुर्योधनाला फजिती करायची होती पांडवाला शाप द्यावा कुणी दुर्वास मुनीने अशी इच्छा होती आणि पांडवाचा नायनाट करायची इच्छा दुर्योधनाची पण ऐका जो माणूस दुसऱ्याचं वाईट करायला जातो ते स्वतःच वाईट करून घेतो जो माणूस दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न करतो दुसऱ्याला सुख द्यायचं काम करतो भगवान परमात्मा आपोआप त्याच्या दुप्पट आनंद त्यांना देतो म्हणून दुर्योधनाने मुद्दाम दुर्वास मुनीला कारण दुर्वास मुनीचंही माहित होतं आणि दुर्योधनाला एक गोष्ट माहिती होती 5 पांडवाला भगवान परमात्माने एक थाळी दिली होती ती सूर्य माथ्यावर आला की त्या थाळीमध्ये अन्न तयार व्हायचं आणि एकदा का सर्व पांडवांनी भोजन केलं आणि थाळी धुवून टाकली पुन्हा दुसऱ्या दिवशी 12 अन्नाचं नाव काढायचं दुर्योधनाला माहिती होतं पांडव 12 उपाशी राहत नाही 12:30 वाजले आणि 1:15 वाजला बरं आता 1:15 ठरवलं त्यांनी कुणी दुर्योधनाने जा बाबा कुठं बंगल्यावर चालू आहे कार्यक्रम दुर्वास मुनी निघाले जंगलात गेले आणि तिथे 5 पांडवाने जेवण केलं होतं द्रौपदी मातेनं भोजन केलं होतं तृप्ती झाली होती थाळी धुवून ठेवली होती आणि दुर्वासासारखा महात्मा पाहिला त्यांचं नावच आहे दुर्वास क्रोधाचा मूर्तिमंत पुतळा दुर्वास अजून एक बाबा लय रागीट जमदाग्नी आणि दुर्वास अत्यंत रागीट दुर्वास आल्या बरोबर 5 पांडव नमस्कार केला द्रौपदी मातेनं साष्टांग दंडवत घातला दंडवत घातल्यामुळे राग नाही आला दुर्वासाला दुर्वास म्हणाले द्रौपदी काय बाबा आज मला जेवण करायचं आज आता होय विचार केला नाही जर म्हणावं म्हातार लिरागीट जाळून टाकली तर आमंत्रण मागितल्या बरोबर सांगितलं हो बाबा हरकत नाही तुम्ही स्नान करा तोपर्यंत तयारी करते दुर्वास मुनीला माहिती होत आज हे वनवासात आहेत त्यांना वरदान आहे आता थाळीत अन्न तयार होणार नाही अन्न मिळणार नाही मी शाप देईल पांडव राहणार नाहीत तिकडं दुर्योधनाला आनंद आहे आणि दुर्वास मुनी बाजूला बसले द्रौपदी मातेने विचार केला काय करू आतापर्यंत जी संकट आली माझ्यावर त्याचं तू निवारण केलं माय बापा अरे मला आठवतंय माझ्या देवा जेव्हा वस्त्रहरण होत होतं त्यावेळेला नेसती वस्त्र हरी झाला मला आठवतं भीमदादाला लहानपणी विषप्रयोग केला होता आणि विष पाजून पाण्यात टाकलं होतं त्यावेळेला तूच वाचवलं हे मला आठवतंय आम्ही ज्या घरात राहत होतो देवा त्या लक्षग्रहाला आग लावली होती रे या दुर्योधनाने तेव्हा सुद्धा तुझा दावा केला तू तेव्हा वाचवलं पण आज मात्र असं संकट आले देवा एक तर आती ती उपाशी जाईल आणि दुसरी गोष्ट आती ती शाप दिल्याशिवाय राहणार नाही द्रौपदीनं दावा केला कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया कोठे गुंतलासी द्वारके कोठे गुंतलासी द्वार
द्वार के परमात्माला बोलल्यावर परमात्मा प्रगट झाले आणि प्रगट झाल्यावर म्हणतात ताई काय छे ताई म्हणते तुला कळत नाही का रे म्हणजे कसं म्हणतो रे तुम्हाला न सांगता तुम्हा कळो येते अंतर साधू संतांनी उगीच म्हणलं नाही ताई सांग ना मला दादा एक इच्छा आहे काय दुर्वास मुनी आमची परीक्षा घ्यायला आले मला कळतंय दादा मग आज ते आम्हाला भोजन मागतात तुला माहिती ना दादा काय 60 खंडे अन्न लागते दुर्वास मुनीला अरे बापरे देवा आमच्याकडे 60 कण सुद्धा नाही तुला माहिती आहे ना मग दुर्वास मुनीला अन्न द्यावं लागेल ताई खरं सांगू तुला पण मला लय भूक लागली आता म्हणजे जमलं की आता ते काय म्हणतो नागव्यापाशी उघडं गेलं सारी रात अरे देवा माझ्याकडे काय नाही म्हणून तुला बोलून इथं आल्यावर म्हणतो मला नाश्त्याला काय आता कुठलं देऊ तुला नाश्त्याला त्याच्यासाठी तर बोलवलं ताई तुला माहिती आहे ना काय मी देत असतो पण कधी देशित्या मागे सी ऐसा असी उदार काय म्हणून आलो देवा तुझे कृपणाचे द्वार मला माहिती आहे ना अरे तू घेतो तेव्हा देतो असं आहे माझं ब्रीद माहिती आहे तुला हो मग आता मला भूक लागली काहीतरी पोटात घाल मग ताकद येईल द्रौपदी सांगितलं जमलं की आता तर मरायचीच पाळी आहे दादा असं करू नको ना परीक्षा घेऊ नको ना अरे दुर्जन परीक्षा घेतात त्यात नवल नाही पण तू सुद्धा आमची परीक्षा घ्यावी ताई थोडं बघणं असेल तर काय द्रौपदी म्हणली काय बघू बघ काय ऐकायला बघ बरं बघ म्हणले ताट हातात घेतलं बघ ऐकायला काय बघ म्हणलं की थोडंसं भाजीचं पान चिकटलेलं होतं इथलं नाही काय काय माता मौल भांडे घासतात पण बऱ्याच इथलं नाही बरं गडबडीत खरकडलं थोडं त्याला विचारलं आ गडबडीत घासली तसं माता माऊली नाही कुणी द्रौपदी मातेनं आपलं सरळ पण इतकुस भाजीचं पान होतं भगवंतांच्या दृष्टीला पडलं ताई काय पोट भरलं माझं काय एवढंशे पानानं होय हे सुद्धा मला खूप झालं आणि जिभेवर ठेवलं दातात सापडलं असेल का भाजीचं पान पण गेलं पोटात आणि मग सांगितलं बोलताय काय पाहिजे देवा आता तू असल्यावर काय किंमत आहे 60 खंडी अन्न पाहिजे 120 देईल की बाबा भूक लागली का तुम्हाला देवाने विचार दुर्वासमुनी म्हणले पोट भरलं आपलं आता आता भूक म्हणावं तर अन्नाचा ढीक पाडून टाकेल बाबा बाबा किती पाहिजे सांगा स्वयंपाक तयार केल्या जारचे बॉटल आणून ठेवले जेवढं पाहिजे तेवढं सांगा फक्त तुम्ही सोडा बस आणि म्हणून लगेच 60 खंडी अन्न लागणार भगवान परमात्माने दिलं आणि द्रौपदी मातेच्या डोळ्यात असू आले द्रौपदी म्हणतात दादा हरि आला हाता मग कैसी भयंता त्यांची सरली ये रझार झाला सुफळ व्यापार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमार Kumar 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 Kumar
धन्यवाद. सगळ्यांनी भजन केलं ना, सांगा की केलं नाही काय? सर्वांनी केलं ना? हो म्हणणं आहेत कोणीच. डबल घ्यायचं एकदा डबल आहे का? कसं आहे माहितीये का, आपल्या हृदयात देव साठवायचा. मग एकदा तरी म्हणा लागेल की नाही. तुम्हाला सांगू सगळं सार काय, कीर्तनाचं सार नाम संकीर्तन सकळ साधनाचे सार भव सिंधू तरी पार सार 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 विठोबा नाम तुझे मनोनीच शूळ पाणी. पण आपण आसार घेतो, दोन तास कीर्तन ऐकतो पण पाच मिनिट सार घेत नाही. आपल्याला ताक खातो पण लोणी म्हणतो तूप नको म्हणतोय की नाही. म्हणून सर्वांनी लोणी खायचं ना. सर्वांनी विठोबा रखो माये मी असं सात पर्यंत जरी म्हणलं तरी कोणी शेवट चरम पूर्ण नाही. बरं, बऱ्याच जणांनी नुसते टाळी वाजवली पण नाम घेतलं नाही, त्यांनाही धन्यवाद. ज्यांनी नुसतं म्हणलं पण टाळी वाजवली नाही, त्यांनाही धन्यवाद. काही ना टाळी वाजवली नाही, म्हणले नाहीत, फक्त बघू लागले कोण कोण म्हणाले, त्यांनाही धन्यवाद. पण अशा मिठी सुद्धा एवढा मृदंग चालू आहे. पाच माईक आहेत, पुन्हा अजून आमचे व्हिडिओ शूटिंग वाले दादा कोण झोपले ते बघायला सुद्धा शूटिंग आहे अजून. पण इतकं असून सुद्धा बऱ्याच माणसांना डुलक्या मारल्या, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. विठाला विठाला हरि आला हाता मग कैसी भय चिंता त्यांची सरळी एरदार झाला सुफळ व्यापार. आणि शेवटी तुकोबा राय सांगतात ज्याच्या हातात हरि आला, ज्यांनी भगवान परमात्मा आपल्या हृदयात साठवला त्यांचे दोष परमात्मा खात असतो, त्यांच्या पापाचा नायनाट करतो. कोण? भगवान परमात्मा. त्यांचं प्रारब्ध बदलायचं काम करतो, काहीच उरू देत नाही. प्रारब्ध शिल्लक ठेवत नाही, संचित शिल्लक ठेवत नाही, आणि क्रियमान सुद्धा शिल्लक ठेवत नाही. तीन प्रकारचे ताप, एकही ताप शिल्लक ठेवत नाही, कुठल्याच प्रकारचं पाप शिल्लक ठेवत नाही. भगवान परमात्माच्या नामाची पॉवर आहे. तुका म्हणे हरी काही उरू ने देऊरी त्यांची सरळी रजार झाला सुफळ व्यापार. यथामध्ये यथावकाश आपल्या नियोजित वेळेप्रमाणे भगवान परमात्माच्या चरणावर कीर्तन रूपी पुष्प समर्पित केलेलं आहे. छोटस पाच मिनिटाचा एक असा सल्ला, ज्यांच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचं आयोजन आहे, कैलासवासी रामराव जागलावे यांच्या दोन्ही सुपुत्रांनी पितृऋणातून मुक्त होण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. तसं पाहिलं तर एक लक्षात ठेवा, असे काही कार्यक्रम जीवनात एकदाच असतात की नाही, पण आज त्यांच्या जीवनातला पर्वकाळ आहे. पुरुषासी पर्वकाळ जन्मात घडे एक वेळ इतिहासाचा अंतकाळ तीही वेळ बरवी ऐका. म्हणून आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप श्रेष्ठ आहे. एक सल्ला लक्षात ठेवा, माणसाला तर प्रत्येकाला मरायचं, इथं वाचायला कोणी आलं नाही. बरं, पण एक गोष्ट जरूर लक्षात ठेवा, आपण असे कार्यक्रम तर खूप चांगल्या पद्धतीत करतो त्याबद्दल धन्यवाद आहे. पण ज्यांचे माता पिता जिवंत आहेत अशांनी मात्र, कारण मध्ये मध्ये असा विषय कधी कधी सांगायला सोडला होता, पण काही काही विनंती केली, अहो थोडस सांगत जा महाराज, जे काही लोकांना खरंच गरज आहे सांगत जा. चार चार तीन तीन घरी कर्मचारी आहे, पण मुला आईबाबाची अवस्था बिकट आहे खरंच. हो, डोळ्याला पाणी येऊन कधी कधी माणसं सांगतात, तीन मुले आहेत, संपत्ती खूप आहे, पण एकही पोसायला तयार नाही. ज्यानं रक्ताचं पाणी करून घर बांधलेलं असतं, शेवटच्या प्रसंगाला त्यांनाच आपल्या पत्नीला म्हातारीला घेऊन त्याच बंगल्याच्या शेजारी झोपडीत राहावं लागतं. तो म्हणतो मी तर राहतो, तुम्ही पोराने वाटून घ्या बंगला. काय अवस्था आहे? इसताना धन की कोण बडाई देखत नाही नो मी मिट्टी मिलाई अपने खातर महल बनाया पही जाकर जंगल सोया. या अवस्था आपल्या आई बाबाची होऊ देऊ नका. जन्मभर ज्या माणसाने आपल्या आई बाबाला
अन्न कमी पडू दिले नाही, पाणी कमी पडू दिले नाही, तिथली त्यांची कुठलीच इच्छा अतृप्त ठेवली नाही. मला वाटत नाही त्या माणसाला कधीच पितृदोष लागेल म्हणून, कधीच लागणार नाही. हे कर्म नाही झालं तरी हरकत नाही, पिंडदान नाही झालं तरी हरकत नाही. ज्या माणसाचा बाप किंवा आई तृप्त आत्मा होऊन ज्यांचं देहावसान झालं त्या माणसाचा दोष कुठल्याच पित्राला लागणार नाही, पुत्राला लागणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून बाकी सर्व जरी विसरलं तरी हरकत. सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे दया सेवे सिकिर शरीरे लोन किजे. आपला परिवार तर आहेच, एक गोष्ट लक्षात ठेवा ना, आपण आपल्या जेवढ्या आपल्या मुलावर प्रेम करतो ना, फक्त एकच आठवण करा, आपल्याला आपला मुलगा किती आवडतो तसंच आपण आपल्या बापाला आवडलो असाल ना. जसं आपण आपल्या बाळासाठी काही करतो तसं आपल्यासाठी आपल्या मायबापानं केलंय ना, फक्त याची जाणीव ठेवायची आपल्या मायबापाची. कारण काय का जाणीव ठेवायची, बस निघून गेले आता, आता कधी त्यांचं दर्शन होणार नाही, आता फक्त त्यांना पाहायला भेटेल फोटोमध्ये, कधी तुम्हाला बोलणार नाहीत, कधी तुम्हाला फोन येणार नाही, कधी त्यांचा मिसकॉलसुद्धा येणार नाही हो, आणि कधी कसे आहेत म्हणून ते विचारणार नाहीत. आणि जिवंत असल्यावर बाहेरून गेलं की आपला किती मुलगा मोठा झाला, ती बाबा म्हणतात आला का बाबा उशीर झाला नाही ना आज, जवळ घेतो पाठीवर हात फिरवतो आणि बाप जगातून निघून गेला, पाठीवर थाप मारणारं कोणीच राहत नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जगात एक नाता असा आहे त्याला वडील म्हणायचं, त्याच माणसाला फक्त आपला मुलगा आपल्या पुढे जावा वाटतो, नाही तर जगात भावाला भाऊ सुद्धा पुढे जावा असं वाटत नाही. पण बापाला मात्र कधीच वाटत नाही माझा मुलगा माझ्यापेक्षा लहान राहावा, बापाला वाटतं माझा मुलगा माझ्यापेक्षा कर्तबगार व्हावा, याला बाप म्हणायचंय. म्हणून अशा बापाची आठवण जरूर ठेवा. बाप स्वाभिमानी बाळा बाप कनक रकडा त्याच्या चिरात सुधा लाजाळूची संवेदना. बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खच तो ना पाया तेव्हा कोसळ ते घर. आपल्या घरात वस्तुशांतीचा कार्यक्रम जर असेल आहे की नाही, माणसं म्हणतात काय सुंदर घर बांधलो तुम्ही, काय मस्त पूजा ठेवली, सगळ्याला वस्त्र अलंकार कपडे, ज्यांनी घर बांधलं त्याचं कितीतरी वर्णन करतात, पण ज्यांनी त्या घराचा पाया बांधला त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही. माणूस वरच्या काचाचं वर्णन करतो कितीचा हो, कलरचं वर्णन करतो, कलर कुठून आणला, फरशीचं वर्णन करतो काय सुंदर आहे, पण ऐका जे घर पायावर उभं आहे त्या पायाकडे कुणी बघत सुद्धा नाही. काय म्हणतो का, काय मजबूत पायाव बिल्डिंग अशी बांधली, नाही म्हणत. तसंच आहे जीवनात सुद्धा, बापाकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही, पण आपला मात्र कीर्तीचा डंकारा वाजतोय बस. म्हणून आजच्या या आपल्या पितृऋणातून मुक्त होणाऱ्या कार्यक्रमाचा एवढा संदेश, जिवंत मायबाप हेच आपले विठोबा रुक्मय आहे, त्यांची सेवा करायची आणि पुण्य पदरात पाडायचं बस, अशी सेवा आपल्या सर्वांना पुन्हा पुन्हा घडावी. झालेली सेवा सद्गुरु मोतीराम महाराजांच्या, सद्गुरुनाथ बाबांच्या चरणी आणि पंढरीश परमात्माच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. काही चूक झाली असेल तर क्षमा असावी, जे योग्य असेल ते सद्गुरूची कृपा असेल, सद्गुरुनाथाची केलेली कृपादृष्टी असेल. झाली सेवा प्रभूच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर